काय करते शुभ? शुभ काय कर? कोणा सोबत? गुड मॉर्निंग, बाय काय? आज तू बाबा तुम्ही? तर आता शिवाय ठीक आहे. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, त्याला खूप लागलं. मी दाखवलं नव्हतं, बट आवाज तुम्हाला आला असेल. आणि सोमवारी ते रेकॉर्ड केलं होतं, त्यानंतर आता डायरेक्ट मी गुरुवारी व्हिडिओ शूट करते, कारण 3-4 दिवस शिवाय खूप परेशान होता. त्याला खूप जास्त लागलं होतं आणि त्याला रिकवर व्हायला 3-4 दिवस गेलेत. अजून पण तो नीट रिकवर झाला नाही, त्याच्यामुळंच त्याला असं सगळे पॅम्पर करतायत शिवाय. आणि त्याचे बाबा सकाळी सकाळी मस्त बॅट बॉल खेळतात. मम्मी पण आता ठीक आहे, म्हणूनच तुम्हाला बसलेली दिसत असेल. आणि सकाळची वेळ तर अजून कोणी झोपले कोणी उठले. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते कारल्याची भाजी बनवताना. तर कारले असे मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे खोबरं इतकं भाजून घेतले, शेंगदाणे भाजलेत आणि थोडंसं तेल लावून भाजलेत. तळले तरी चालतील, पण हे भाजून तेल टाकून भाजलेत. खोबरं भाजून घेतलंय, लसूण, कोथिंबीर, जिरे, हळद, हा घरगुती काळा मसाला, मीठ आणि हा आंबारी चटपट मसाला. तर ह्या सगळे मसाले आपल्याला मिक्सरमधनं काढायचे आहेत आणि ही वांग्याची भाजी करायची. तर चल, आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं बारीक करायचं. एकसाथ करायचं का त्या खोबरं आणि मसाला करायचा? हां, तर खोबरं आणि मसाले सगळे बारीक करून घ्यायचे. लसूण आणि शेंगदाणे परत एकदा करायचे. आणि हे बारीक नाही केलं तरी चालेल, पण एक जीव होतं छान ना. हे बारीक व्हायचं नाही ना खोबरं. छान हे मिक्सर मधनं काढून घ्यायचं. बारीक झाल्यानंतर लसूण टाकून तो पण फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त तयार झाले. आता याच्यात टाकायचे आपल्याला शेंगदाणे, कोथिंबीर आणि हे पण छान फिरवून घ्यायचं. हो ना, शेंगदाणे सगळे नको का घ्यायला? एकदा फिरवून परत काढायचं का? बारीक करायचं ना एकदम. प्रकारे मसाला मस्त तयार झालाय आणि कलर ते पण खूप सुंदर आले. आणि बटर ते कारल्याच्या मध्ये मस्त मसाला भरवायचा, जेवढा बसेल तेवढा भरायचा आणि दाबून मस्त भरायचा आपल्याला भरपूर सारा. प्रकारे सगळे कारले आपल्याला भरून घ्यायचे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी विचार करते, आपलं जे मी तुम्हाला वेलकम करते ते थोडंसं चेंज करावं, म्हणजे जे मी बोलते त्यात थोडेफार चेंजेस करावे आणि थोडंसं मराठी असावं. तर पण मला सुचत नाही आहे की मी काय बोलावं कसं बोलावं. तर प्लीज तुम्ही जर तुम्हाला सुचत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपण ट्राय करूया लवकरात लवकर. तर लवकरात लवकर तशा प्रकारे मी तुमचं वेलकम करेन आणि मला मराठीतून असेल ना तर खूप आवडेल. तर प्लीज तुम्ही सांगा. तर मला तर सुचत नाही आहे हॅलो फ्रेंड्स, मग काय म्हणावं? मित्र म्हणावं, मैत्रीण म्हणावी की अजून काय बोलावं आणि कशा प्रकारे करावं? तर छान मला एखादा इंट्रो तुमच्याकडे असेल, म्हणजे तुम्हाला सुचत असेल तर प्लीज प्लीज सांगा कमेंट करून. आणि मग मला जो आवडेल त्यातून मग आपण तो त्या प्रकारे मी तुमचं वेलकम करेल आणि तुमचं नाव पण ब्लॉगमध्ये घेईल. तर प्लीज माझ्यासाठी एवढं करा. तर चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया एक छानशी इंटरेस्टिंग रेसिपी. तर कारलं शक्यतो कोणाला आवडत नाही, कारण ते कडू असतं, पण आमच्यात वेगळे. आमच्या घरात सगळ्यांना कारलं खूप आवडतं. इवन आम्ही कारलं मम्मीनं शिजवलं तरी तसंच खाऊ शकतो, इतकं आम्हाला कारलं आवडतं. मी आणि माझे दोन्ही भाऊ, भैयाला नाही आवडत. तर इतकं प्रिय आहे कारलं, पण कोणाकोणाला प्रिय नसतं. तर माझ्या आत्याची एक रेसिपी आहे आणि ती खूप सुंदर प्रकारे कारलं करते. तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला ती त्या दिवशी बोलली होती की कारलं मी खूप छान करते आणि मग मी तिला खूप फोर्स केला की आत्या तूच कारलं बनव. सो आत्या बनवती आणि मी तुम्हाला आत्या दाखवते एकदा. हो ग आत्या, ये की हो ग. आणि आत्या सध्या येत नाही आहे व्हिडिओमध्ये. आणि अश्विनीचं चाललं आहे स्वयंपाक. खूप साऱ्या कमेंट आल्या, 4-5 व्हिडिओ झाले त्याच्यात. तू काय येत नाहीस, का बोलत नाहीस, का हसत नाहीस? आणि अशाच अशा प्रकारे कारलं सगळं भरलंय. कढईत तेल टाकलं आणि त्यात आपल्याला डायरेक्ट तेलात सोडायचंय, काही टाकलं नाहीये कढईत. जिरे मोहरी काय टाकायची गरज आहे ना?
हाँ डायरेक्ट भरलेलं कारलं त्याच्यात टाकायचंय आणि तेल भरपूर लागणार आहे का नाही आता तेवढं हाँ आणि अशा प्रकारे तेल पण जास्त नाही 2-3 चमचे तेल घेतलं आणि त्याच्यात असे भरलेले कारले सोडायचे मसाला करायचा नाही मग वर करायचं अच्छा हाँ आणि मसाला जो आहे तो वर आपण आत भरलेला तो करपू नये म्हणून तो असा वरचा वरती त्याचं तोंड ठेवायचं म्हणजे मसाला जो असेल तो असा वरती ठेवायचा आहे एकदम कमी केलाय आणि आता याच्यावर आपण ठेवणार आहे झाकण आणि थोडा वेळ वाफू देणार आहेत एक 10 मिनिट आम्ही मीडियम गॅसवर झाकण ठेवलं एकदम पक्क झाकण म्हणजे वाफ अजिबात जाऊ दिली नाही आणि त्याच्यानंतर आता बघतोय हलवून थोडस आणि असंच वाफून घ्यायचं ना आता आणि ज्यावेळेस शिजेल त्यावेळेस आपलं कारलं रेडी आणि आपलं कारलं 90% शिजले त्याच्यानंतर हा जो उरलेला मसाला आहे तो टाकायचा कारण हा मसालाच खूप छान लागतो पण तो जळेल म्हणून उशिरा टाकायचा अशा प्रकारे कारलं झालं वरनं थोडासा मसाला लावला पण तो शेवटी कारण तो जळेल आणि मग ते टेस्ट बिघडेल त्याच्यामुळे उशिरा टाकला आणि कारलं मस्त शिजले आणि शिजायला 15-20 मिनिट लागले पण कमी गॅस असल्यामुळे अजिबात कारलं तुम्ही बघू शकता कुठे जळलं नाही की काय नाही आणि अशा प्रकारे मस्त आपली रेसिपी रेडी आहे अशा प्रकारे आत्याच्या आजचं भरलं कारलं रेडी आहे मसाला उरलाय तो तुम्ही नंतर कोणत्याही भाजीत वापरू शकता भाजी छानच होईल झालंय मग कारलं कोण सांगते चांगलं झालंय कडू अजिबात काही म्हणजे धुतलं नाही मीठ भरलं नाही काय नाही डायरेक्ट केलं कसं कडू नाही लागत सांगू तुला आवडलं अश्विनी काहीच नाही धुतलंय आणि हा मसाला भरला आणि जस्ट कारलं केलं अजिबात कडू नाही लागत अरे वा छान कारलं खात नाहीये का खात नाही अश्विनी मी माझा आज उपवास आहे त्याच्यामुळे कारलं खात नाही आहे तर मी जेवण पण करत नाही त्या सगळ्या जेवायला बसल्या आणि मी आले इकडं त्याच्या तर मग काय करते सगळे बघूया 6 वाजले आणि तुमच्याशी बोलले त्याच्यानंतर आत्ताच तुम्हाला भेटते कारण उपवास होता थोडंसं डोकंच दुखायला लागलं सो आता आली आहे परत किचनमध्ये चहा वगैरे झालाय आणि वहिनी हाय आणि माझं आज मॅचिंग आहे तर काय म्हणताल वहिनी हाय करा ना शिवायचं काय काय म्हणलं मी नाही ऐकलं हा का मी नाही ऐकलं आणि माझ्या पिल्ल्यानं नोटीस केलं आणि शिवाय खेळतो त्याच्या सानू मोसोबत आणि खरंच कारलं छान झालं होतं तर एकच कारलं उरलंय का माझ्यासाठी ठेवलंय काय माहित नाही हो का अश्विनी माझ्यासाठी ठेवलंय अरे वा थोड्या वेळाने बाय करायचं हो तर कारलं माझ्यासाठी ठेवलंय राहत नव्हतं काही काही छान झालं होतं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आत्याची रेसिपी आहे तर आत्याची स्पेशल मधली स्पेशल रेसिपी आहे आणि आत्या कुठे गेली रे अजून आत्या कुठे अच्छा असे का सानमऊ आणि शिवाय खेळतात क्रिकेट आणि भयानक क्रिकेट खेळतात तर थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं त्याच्यामुळे मी वरती आले तर काही गोष्टी आहेत ज्या की मी यूट्यूबवर नाही बोलू शकत त्या माझ्या पर्सनल आहेत ते पर्सनल ठेवायचे तर माझे पण काही लिमिट्स आहेत आणि ना मी स्वतःभोवती अशी एक बाउंड्री आखली आहे की मी तुमच्यासोबत हे शेअर करणार ते शेअर करणार तर माझ्या इथिक्समध्ये जे बसतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे मला आवडत नाही किंवा जे मला वाटतं की जे योग्य नाही आहे किंवा मग काय बोलतात माझ्या फॅमिलीसाठी योग्य नाही आहे तर अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे तर माझे पण काही लिमिट्स आहेत आणि पर्सनल लाईफ मला असं पूर्णच असं तुमच्या पुढे एक्सप्लेन करायला आणि काय बोलतात दाखवायला कधीच आवडलंही नाही आणि आवडणारही नाही मला जे योग्य वाटतं आणि ज्यातून तुम्हाला आनंद भेटेल तुम्ही व्लॉग बघताय तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली पाहिजे अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि काय बोलतात हसी मजाक इथपर्यंत सगळं ठीक आहे आणि काही गोष्टी असतात ना ज्या की घरच्या पुरत्याच मर्यादित असतात त्या सगळ्या मी तशाच ठेवते तर होप सो तुम्ही पण माझे हे जे काय बोलतात रूल्स आहेत ते ॲक्सेप्ट करताल आणि असंच मला सपोर्ट करत राहताल तर जर जे मला आवडेल आणि जे छान आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे दुःख आहे किंवा
काही अशा गोष्टी असतात ना की समोरचा पण दुःखी होतो, सॅड होतो सगळं ऐकून, तर अशा गोष्टी नाही आवडत मला तुमच्यासोबत शेअर करायला. तुम्हाला पण माझ्याकडनं असं आनंदी सगळं गेलं पाहिजे असं मला वाटतं, कारण तुम्ही एवढा वेळ देऊन माझे व्हिडिओ बघतात. तुम्हाला पण माझ्याकडनं असं छान काहीतरी भेटलं पाहिजे. शिकता नाही आलं तरी ठीक आहे, पण एक काय बोलतात आनंद भेटला पाहिजे. तुमचा वेळ असं तुम्हाला कुठेतरी छान आपण स्पेंड केला आहे असं वाटलं पाहिजे. सो त्या स्वरूपाचं मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते, आणि तुम्ही सगळे पण खुश राहा. तुमच्या सगळ्यांच्याही लाईफमध्ये खूप सारा आनंद असावा हीच ईश्वरचरणी मी पण प्रार्थना करते, आणि तुम्ही पण माझ्या फॅमिलीसाठी अशीच प्रार्थना करा, आणि आपण सगळे छान हॅपी हॅपी राहा. माझ्याच व्हिडिओ मला परत पाहून काय बोलतात तुम्हाला रडवायचं नाही आहे, आणि प्लस माझ्या फॅमिलीला पण, कारण सगळे व्हिडिओ बघतात. सो कोणालाही हर्ट करायचं नाही आहे ह्या तर ह्या हिशोबाने मी तुमच्यासोबत जेवढं शक्य आहे तेवढं सगळं शेअर करणार आहे. आणि चला तर मग आहेत काही गोष्टी आत्याच्या बाबतीत, तर ती हळूहळू सावरते, आम्ही सगळे तिला मदत करतो आहे, आणि ती लवकरच सावरणार आहे इतकंच सांगते. आणि त्याच्यामुळेच आत्या इथं आली आहे, त्याच्यामुळेच मी इथं राहिले, माझा मुक्काम पण तिच्यामुळे वाढवलं आहे. मी बोलते ना तुम्हाला की माझे काही कारणं आहेत, भरपूर सारे कारणं आहेत त्याला, तर त्यातलंच हे कारण आहे. मी आत्यासाठी थांबले आणि मी आहे म्हणून आत्या पण इथे आहे. तर सगळ्यांनी मिळून आम्हाला आत्याला पहिल्यासारखं करायचंय, तर आम्ही सगळे प्रयत्न करतोय, नक्कीच आत्या पहिल्यासारखी लवकरच होईल. तुम्ही पण सगळे प्रार्थना करा तिच्यासाठी, कारण ती खरंच नाही इतकी स्वीट आहे. पण काही गोष्टी असतात ना ज्या की आपल्या हातात नसतात, देवाच्या हातात असतात. तर माझे जे मामा आहेत म्हणजे आत्याचे मिस्टर, ते 4 वर्षापूर्वी एक्सपायर झाले, त्यातून आत्या कशी बशी सावरली, त्यातून तिला बाहेर निघायला 2 वर्ष गेले. आत्ता कुठे ती छान जगू लागली होती, परत सगळ्यात मिसळायला लागली होती, त्यातच परत तिला एक आणखी एक धक्का बसला. सो परत ती डिप्रेशन मोडमध्ये चालली आहे, आम्ही सगळे तिला बाहेर काढतो आहेत एवढंच सांगेल. तुम्ही सगळ्यांनी खूप कमेंट करतात आत्या आजारी आहे का, ती थोडी नर्वस वाटते, शांत ते पहिले ती व्लॉगमध्ये खूप हसायची बोलायची आणि खूप फ्रेश राहायची, तर हो आत्याच्या आयुष्यात थोडेसे प्रॉब्लेम आहेत, आणि ती त्याला इतकं धीराने सामोरे जाते. तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर असं उभा पण राहू शकलं नसतं, इतकं तिच्या काय म्हणतात प्रॉब्लेम्स आहेत. आणि मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं नाही आहे, मला जर वाटलं तरच मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, फक्त रेकॉर्ड करून ठेवते. जर मला वाटलं मी तुमच्याशी सांगावं बोलावं तर नक्की, कारण मी हे सगळं जर बोलत बसली तर माझ्या घरचे पण सगळे व्हिडिओज बघतात, आणि त्या सगळ्यांना पण खूप त्रास होईल, सगळ्या जुन्या गोष्टी आठवतील, त्या तेच परत पाहून माझे आत्या हर्ट होईल. त्याच्यामुळे मी काय तिच्याबद्दल जास्ती काही तुम्हाला सांगत नाही एवढं. तर माझ्या आत्यासाठी देवाकडे प्रार्थना नक्की करा, ती पूर्वीसारखी होण्यासाठी. तर ती जर पूर्वीसारखी झाली तर लवकरच तुम्हाला हसते खेळते दिसेल. काही बोलू शकत नाही, कारण मी आत्याचं खूप क्लोज आहे आणि आत्या माझ्या खूप क्लोज आहे. तर काय बोलले नाही मलाच कळेना, मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करणार आहे का नाही हे पण मला माहिती नाही. जर केलं तर नक्कीच तुम्ही सगळं ऐकता.